हळदीच्या रंगांमुळे तुमचे केस खराब होतील अशी भीती तुम्हाला वाटते का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण होळी खेळायला जाताना केसांची नेमकी काळजी कशी घ्यावी, होळी खेळल्यावरती केस खराब होऊ नयेत म्हणून नेमकं काय करावं, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. सो येस, लेट्स स्टार्ट. नंबर वन, होळी खेळायला जाण्याआधी केसांना व्यवस्थित तेल लावा. येस, होळी खेळायला जाताना जर तुम्ही केसांना तेल लावलं तर तुमचे केस होळीच्या रंगांमुळे एकतर खराब होणार नाहीत, त्याचसोबत नंतर तुम्ही जेव्हा केसांमधून तो कलर काढायला जाल तेव्हा तो कलर इझिली निघून जाईल. त्याचसोबत बऱ्याचदा काय होतं, या कलर्समुळे केस खूप जास्त प्रमाणात ड्राय आणि फ्रिझी, म्हणजे खूप कोरडे आणि खूप रुक्ष दिसायला लागतात. सो जर तुम्ही तेल लावून होळी खेळायला गेला केसांना तर ते जे केस आहेत ते कोरडे किंवा वृक्ष होणार नाहीत, छान स्मूदच राहतील. नंबर टू, होळी खेळायला जाताना बन बांधा किंवा वेणी घाला. येस, तुम्ही जर मोकळे केस सोडून होळी खेळायला गेलात तर एकतर केसांमध्ये खूप जास्त गुंता होतो, त्याचसोबत रंग खेळल्यावरती केसांमध्ये जास्त प्रमाणातच गुंता होतो. मग जेव्हा तुम्ही रंग काढायला जाल किंवा तुम्ही जेव्हा केसांची कोम्बिंग कराल तेव्हा त्या गुंत्यामुळे तुमचा खूप जास्त प्रमाणात हेअरफॉल होईल आणि केस तुटतील सुद्धा. त्याचसोबत कलर जो आहे तो जास्त प्रमाणात तुमच्या केसांना लागेल, ज्यामुळे तुमचे केस अजूनच डॅमेज होऊ शकतात. सो मेक शुअर करा की रंग खेळायला जाताना एकतर तुम्ही वेणी घालताय किंवा तुम्ही पोनी बांधताय, म्हणजे रंग जास्त प्रमाणात केसांमध्ये जाणार नाही, तुमचे केस प्रोटेक्टेड राहतील, ज्यामुळे केस खराबसुद्धा होणार नाहीत. नंबर थ्री, आता होळी खेळायला जाण्याआधी नेमकं काय करावं हे आपण पाहिलंय, पण होळी खेळून झाल्यावरती नेमकी केसांची काळजी कशी घ्यावी हे आपण पाहूयात. तर सर्वात आधी व्यवस्थित शॅम्पू वापरून केसांना धुवून घ्या. एखादा चांगला शॅम्पू वापरून तुम्ही केसांना धुवा, म्हणजे तो जो कलर आहे तो व्यवस्थित निघून जाईल आणि तुमचे केस जास्त प्रमाणात डॅमेज होणार नाहीत. सो व्यवस्थित केसांना धुवा, चांगलं स्कॅल्पवरती मसाज करून तो जो कलर आहे तो तुम्ही काढा. त्याच्यानंतर नंबर थ्री, तुम्हाला केसांना व्यवस्थित चांगलं कंडिशनर लावायचं आहे, कारण काय होतं, होळी खेळल्यानंतर त्या रंगांमुळे मी जसं आधी म्हटलं केस ड्राय होतात, फ्रिझी होतात, जास्त प्रमाणात कलर केसांमध्ये गेल्यामुळे केस डल आणि डॅमेजसुद्धा होण्याची शक्यता असते. अशा वेळेस केसांना मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी कंडिशनर लावणं खूप महत्त्वाचं आहे. सो कंडिशनर व्यवस्थित लावून घ्या. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कंडिशनर तुम्हाला स्कॅल्पवरती नाही लावायचं आहे, कंडिशनर तुम्हाला हेअर टिप्सवरती किंवा तुमच्या हेअर लेंथवरतीच लावायचं आहे. सो हेअर लेंथवरती व्यवस्थित कंडिशनर लावून घ्या. 5 मिनटं तो केसांमध्ये तसाच ठेवा आणि 5 मिनटांनी तुम्ही केस धुवू शकता. आता कंडिशनर लावून झाल्यावरती आणि केस धुतल्यावरती तुम्हाला सिरमसुद्धा लावायचं आहे. सिरममुळे काय होईल, तुमच्या केसांना एक्स्ट्रा नरिशमेंट प्रोव्हाइड होईल, तुमच्या केसांमध्ये जे डॅमेज झालं असेल ते थोडंफार रिपेअर होण्यामध्ये मदत होईल, प्लस तुमचे केस थोडेसे रिलॅक्स होतील. सो सिरम लावणंसुद्धा इथे महत्त्वाचं आहे. आणि नंबर फोर्थ पॉइंट म्हणजे केसांना एअर ड्राय होऊ द्या. येस, तुम्ही होळी खेळून आल्यावरती जेव्हा तुम्ही केस धुवाल तर ब्लो ड्राय वापरून केस सुकवायला जाऊ नका. नॅचरली केसांना ड्राय होऊ द्या, कारण एकतर ऑलरेडी होळी खेळून तुमचे केस रफ आणि फ्रिझी झालेले असेल, केसांना थोडंफार डॅमेजसुद्धा झालं असेल, पुन्हा जर तुम्ही हीट टूल एखाद्या केसांवरती वापरलं तर केस अजूनच डॅमेज होऊ शकतात, त्याचसोबत केस अजूनच ड्राय होऊ शकतात, कारण तुम्ही कोणतंही जेव्हा हीटिंग टूल वापरताना तेव्हा केस हे ड्राय होतातच. सो मेक शुअर करा की तुम्ही केसांना एअर ड्राय होऊ देताय, म्हणजे नैसर्गिक पद्धतीने केसांना तुम्ही सुकू देताय. कोणत्याही प्रकारचं हीट टूल वापरून, ब्लो ड्रायर वगैरे वापरून केसांना सुकवायला जाऊ नका. जर तुम्ही असं केलं तरच तुमचे केस छान नरिश्ड आणि मॉइश्चराइज्ड राहतील आणि स्मूथ दिसतील. आता नंबर सिक्स पॉइंट म्हणजे तुम्हाला आता शॅम्पू, कंडिशनर, सिरम हे जसं आपण रेग्युलरली रुटीन करतो ते तर तुम्हाला करायचंच आहे, पण जर तुम्हाला वाटत असेल की केस खूपच ड्राय झालेत आणि अगदी निर्जीव दिसत आहेत तर तुम्ही काय करू शकता, शॅम्पू केल्यानंतर तुम्ही केसांना दही लावू शकता. सो मी जेव्हा स्किनकेअरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी मेन्शन केलं होतं की हातापायांना, ओव्हरऑल बॉडीला किंवा चेहऱ्याला सुद्धा तुम्ही दही लावू शकता, तसंच केसांनासुद्धा तुम्ही दही लावू शकता. यामुळे काय होईल, तुमच्या केसांना छान नरिशमेंट प्रोव्हाइड होईल, केस सॉफ्ट होण्यामध्ये मदत होईल. होळीच्या कलर्समुळे तुमचे केस जर कोरडे रुक्ष झाले असतील तर तुमच्या केसांनासुद्धा नरिशमेंट प्रोव्हाइड होईल. आता
कंडिशनर तर आपण लावणार आहोत, पण कंडिशनर आपण हेअर टिप्सवरती लावणार आहोत, राईट? पण स्कॅल्पला नरिशमेंट प्रोव्हाइड व्हावी, स्कॅल्प तुमचा मॉइश्चरायझर व्हावा म्हणून सुद्धा काहीतरी करणं गरजेचं आहे. तर तुम्ही काय करू शकता, दही तुम्ही तुमच्या स्कॅल्पला म्हणजे केसांच्या मुळांना आणि हेअर लेंथला म्हणजे खालचे जे केस असतात, खालची जी बाजू असते तिथे तुम्ही दही लावू शकता, तो हेअर मास्क लावू शकता आणि मग तुम्ही केस धुवू शकता. म्हणजे तुम्ही आधी शॅम्पू केला, तुमचा कलर काढला केसांमधला, त्यानंतर तुम्ही पुन्हा दही लावा, तो मास्क एक 10 मिनिटं केसांवरती ठेवा आणि मग नंतर पुन्हा शॅम्पूने केस धुवून घ्या आणि मग तुम्ही कंडिशनर आणि सिरम जसं तुम्ही रेग्युलरली लावता तसं लावू शकता. अशा पद्धतीने होळी खेळायला जाण्याआधी आणि होळी खेळून आल्यानंतर केसांची नेमकी काळजी कशी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी.